गुलाबरावकडे जाणार गुलाबरावला शिव्या, सत्तारकडे जाणार सत्तारला शिव्या, भुमरेकडे जाणार भुमरेंना शिव्या, कामच्या राजेकडे जाणार तिकडे त्यांना शिव्या, उदय सामंतला शिव्या, ते शहाजी भोसलेला शिव्या. अरे तुला हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय कोणी? परंतु एखाद्या गोष्टीला हवा द्यायची तर काय द्यायची? सुषमा अंधारेचा अपमान केला. याच्यात अपमानाचं कुठं आलंय मला कळालं नाही. तुमच्या चॅनलवर सुद्धा ही माझा व्हिडिओ फिरतोय सर्व चॅनलवर, मी काढलेला नाही तुम्ही काढलेला. त्याच्यात एकही अश्लील शब्द मी वापरलाय असं जर तुम्ही मला सिद्ध करून दाखवलं कुणीही, मी तातडीनं तातडीनं संजय शिरसाट म्हणतात मला, मी डबल गेम करणारा माणूस नाहीये, तातडीने आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेन. मला सत्ता महत्वाची नाहीये, परंतु तुम्हाला अधिकार हा कोणी दिलाय? महिलेचा अपमान झाला. अरे बाबा महिला आहेस तर महिला सारखं बोला ना. गुलाबरावकडे जाणार गुलाबरावला शिव्या, सत्तारकडे जाणार सत्तारला शिव्या, भुमरेकडे जाणार भुमरेंना शिव्या, कामच्या राजेकडे जाणार तिकडे त्यांना शिव्या, उदय सामंतला शिव्या, ते शहाजी भोसलेला शिव्या. अरे तुला हे कॉन्ट्रॅक्ट दिलंय कोणी? अरे महिला म्हणून तुम्ही आम्ही काही बोललोच नाही तर त्याचा तू भाऊ केला आणि असं सांगितलं का संपूर्ण महिलावर अन्याय अत्याचार झालाय. यांची जर पार्श्वभूमी जर पाहिली ना, हे काय काय बोलले हे तुमच्याकडे सुद्धा रेकॉर्डिंग आहे त्याची. हिंदू देवताबद्दल काय बोलल्या, मराठा समाजाबद्दल काय बोलल्या, इवन बाळासाहेब ठाकरे साहेबांबद्दल काय बोलल्या, त्या उद्धव साहेबांबद्दल काय बोलल्या, आदित्य साहेबाला काय म्हणल्या, ते लुंगी डान्स वगैरे वगैरे, शरद पवार साहेबाबद्दल काय बोलल्या. अरे हा सगळा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? मग अशा वेळेला जर एखाद्याला राग आला आणि एखाद्याने वक्तव्य केलं तर सगळ्या महिलांचा अपमान झाला असं म्हणायचं बोंबलायचं. आता मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहूनच आलोय, काय वाईट बोललो हे मला आतापर्यंतही कळालं नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरून तो मुळात कळालं नाही. एखाद्याला एखाद्याचा अपमान झाल्यानंतर जी भावना असते, रागाची भावना असते, संतापाची भावना असते, काय करू याचं असं असतं. अशा हसत होत्या का मला कळत नव्हतं, हे हसत होत्या का काय करता? त्यांच्यासारखं ऍक्टर कुणी नाही. सर्व गुण संपन्न ज्याला म्हणताना संस्कार तर आहेतच, बापरे त्यांच्यासारखे संस्कार कुणातच नाही. मला या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक जरूर कळालं की जर सुषमा अंधारेवर जर काही टीका केली तो संस्कारी माणूस होऊ शकत नाही, त्याच्यावर संस्कार असूच शकत नाही, तर तिला ताई म्हणा आणि ती जे शिव्या देईल ते आपल्या म्हणा गोड मानून आपलं मानत राहतात. ही काय पद्धत आहे? एक चांगलं केलं त्यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला करोडपती करून टाकलं, 72 कोटी रुपये माझ्याकडे आलेले आहेत. वा काय बात आहे! आरोप करताना थोडी तरी ठेवा. सकाळपासून माझ्याकडे अनेक लोकांचे व्हिडिओ आलेले आहेत, कुठं काय बोलल्या, कुठं काय बोलल्या, कुणाला कसं उत्तर दिलं, सगळं मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकतो माझ्या व्हिडिओ या मोबाईलमध्ये. ते आत्ता स्टोर झालेत, ज्यांनी पाठवले त्याची नावं सुद्धा आहेत माझ्याकडे. काही आपले अंगलट आलं ना मग रडायचं, बिलकुल हातबलता दाखवायची जसं काहीच नाही. हे सर्व नाटकं हे लोकांना कळतात, लोक इतके अंजान नाहीत, लोकांना हे कळतं. तुम्ही काल काय बोलता, आज काय बोलता, उद्या काय बोलणार आहात, दरवेळेला आपलं स्टेटमेंट बदलणं हा तुमचा आत व्यवसाय झालेला व्यवसाय. राजकारण करणं भाग वेगळा, तुम्हाला वेळेनुसार बदलायचं कसं हे परफेक्ट तुम्हाला माहिती आहे. तुमच्यासारखा ॲक्टर मी आतापर्यंत पाहिलेला नाही. ती ॲक्टिंग, ते मान हलवणं, ते कुणावर टीका करणं, आणि मला माहिती आहे आजही माझ्याकडे काही निदर्शनं झालीत. किती महिला होत्या? 10 महिला, 2 माणसं, 2-4 माणसं कोणी पाठवली होती? माझा स्पष्टपणे आरोप आहे, अरे राजकारण करत असताना समोरासमोर लढलं पाहिजे. हे काय सुषमा अंधारेच्या म्हणजे त्या काय पदराच्या आडून गोळा झडताय? हे सर्व काम ज्यावरून होतंय ना, मी तुम्हाला सर्व पत्रकारांसुद्धा विनंती करणार आहे, चॅनलवाल्या सगळ्याला विनंती करणार आहे, त्या ज्या तुमच्याकडे जे फोटो आलेले किंवा व्हिडिओ आलेले त्या 2 कोणत्याही महिलांना
देवाची शपथ घेऊन तर फक्त त्यांना म्हणा की तुम्हाला देवाची शपथ आहे, सांगा हे जे करते मनापासून करते म्हणून.